नमस्कार, मी वैद्य स्मिता भूषण काळे, MD पंचकर्म केरळ, संजीवनी आयुर्वेद चिकित्सालय अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। तुमच्या सर्वांचं माझं यूट्यूब चॅनल संजीवनी आयुर्वेद युअर हेल्थ पार्टनर मध्ये सहर्ष स्वागत करते। आज आपण गणपतीला वाहणाऱ्या विविध वनस्पतींबद्दल माहिती घेत आहोत। मारवा म्हणजे आयुर्वेदामध्ये ज्याला मरुबक असं म्हटलं जातं, ही वनस्पती सुद्धा गणेश पूजनासाठी वापरली जाते। याची पाने, फुले आणि यापासून बनवलेलं तेल विविध विकारांमध्ये विशेषतः वापरलं जातं। लहान मुलांमध्ये जर हवामानातील बदलांमुळे जर वारंवार सर्दी, खोकला किंवा कोरडा खोकला होत असेल, वारंवार ताप येत असेल, घशाला सूज येत असेल, कान दुखत असेल, तर त्यावेळी या वनस्पतीच्या पानांचा काढा लहान मुलांना पाजवल्यास या विविध व्याधींचं शमन होताना आपल्याला दिसून येतं। विविध यकृत विकार, त्वचा विकार, पित्ताशयातील खडे, पचनाचे विकार, गॅसेस, मूळव्याधीसारखे विकार, मलावबंधासारखे विकार, तसेच प्रसूतीनंतर जर कमी प्रमाणामध्ये दूध तयार होत असेल तर ते दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा या वनस्पतीचा वापर उत्तम पद्धतीने केला जातो। तसेच हिमालयामध्ये आढळून येणारी वनस्पती जिला देवदारू असं म्हटलं जातं, तिच्या पानांचा वापर देखील गणेश पूजनामध्ये होतो। जे काही जीर्ण त्वचारोग असतात, म्हणजे जुनाट त्वचारोग असतात, त्यामध्ये त्या वनस्पतीपासून बनवलेलं तेल विशेषतः वापरलं जातं। तसेच ही वनस्पती स्वेदजननाचं कार्य करते, म्हणजे ज्यांच्या अंगाला घाम येतच नाही किंवा अगदी खूपच कमी प्रमाणात येतो, म्हणजे ज्यांच्या स्किनच्या पोअर्समध्ये काही प्रॉब्लेम असतो, त्यावेळी या वनस्पतीचं तेल उपयुक्त ठरतं। तसेच मूत्रजननाचं कार्यसुद्धा या वनस्पतीकडून होतं। मूत्रजनन म्हणजे जर लघवीचं प्रमाण अतिशय कमी असेल तर ते प्रमाण वाढवण्याचं कार्य या वनस्पतीमार्फत केलं जातं। तसेच ही वनस्पती उत्तम व्रणशोधन आणि व्रणरोपण असल्यामुळे, म्हणजे जखमेमधून जी काही घाण उत्पन्न होत असते तिचं शोधन करतं आणि जखम लवकर भरून आणतं। तसेच ज्या ज्या ठिकाणी सूज असते ती सूज कमी करण्याचं कार्यसुद्धा या वनस्पतीकडून होतं। तसेच विष्णुक्रांता म्हणजे शंखपुष्पी, हिचा समावेशसुद्धा गणेश पूजनामध्ये होतो आणि आयुर्वेदाने या शंखपुष्पीस उत्तम मेध्यद्रव्य सांगितलेलं आहे, म्हणजे बुद्धी, स्मरणशक्ती, IQ वाढवण्यासाठी उत्तम द्रव्य म्हणजे शंखपुष्पी। लहान मुलांसाठी विशेषतः ब्रेन टॉनिक म्हणून याचा वापर केला जातो। मानसिक विकारांवरतीसुद्धा या वनस्पतीचा वापर उत्तम पद्धतीने होतो। तेच गणेश पूजनासाठी आपण केवडासुद्धा वापरतो आणि औषधीकरणासाठी याची पाने, फळे आणि फुलं वापरली जातात। ही एक सुगंधी द्रव्य आहे। तसेच हे मुख दुर्गंधी कमी करणारं, अंगयष्टी वाढवणारं आणि बुद्धी वाढवणारं, विविध मूत्रविकारांवरती उपयुक्त अशी वनस्पती म्हणजे केवडा। तसेच आपली पुढची वनस्पती ज्याचं नाव आहे अर्जुन, जी विविध हृदयरोगांवरती, विविध हृदय विकारांवरती उपयुक्त ठरते आणि वाढलेला रक्तदाब कमी करण्यापासून ते रक्तवाहिन्यांमध्ये झालेली गुठळी वितळवण्याचं कार्यसुद्धा या अर्जुनामार्फत होतं। तसेच जे काही विविध फ्रॅक्चर झालेले असतात त्यावेळी ही वनस्पती अस्थिसंधानकर म्हणूनसुद्धा वापरली जाते। हृदयांमधील जर वॉल खराब झाले असतील तर त्यांनासुद्धा बळ देण्याचं कार्य, म्हणजे त्यांची लवचिकता वाढवण्यासाठी सुद्धा या वनस्पतीचा वापर होताना दिसतो। स्त्रियांच्या विविध योनिरोगांवरती सुद्धा हे एक रामबाण औषध आहे, म्हणजे उदाहरणार्थ जर पाळीच्या वेळी अंगावरून अतिप्रमाणात रक्त पडत असेल किंवा गर्भाशयाच्या जर काही गाठी असतील, अंगावरून पांढरं जात असेल, त्याला घाण वास येत असेल, तरीसुद्धा ही वनस्पती उत्तम पद्धतीने कार्य करताना दिसून येते।